जनवाडच्या मंगळागौर स्पर्धेत गंगागौरी संघ अजिंक्य, नवी सखी महिला मंडळाकडून आयोजन, महिलांच्या उपस्थितीने सभागृह भरले खचाखच। नेहमीच महिलांना प्रोत्साहित करीत समाज उपयोगी आणि पारंपरिक कार्यक्रम राबवित अभिनव उपक्रम राबविणाऱ्या जनवाड येथील नवी सखी महिला मंडळाकडून गणेश उत्सवानिमित्त गाव पातळीवर मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत येथील गंगागौरी संघाने अजिंक्यपद पटकावले। विजेत्या संघाला 2000 रुपये रोख आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेत गावातील 6 महिला संघांनी सहभाग दर्शवला होता। दरम्यान विविध गौरी गीते, उखाणे, विविध प्रात्यक्षिके, सामाजिक प्रबोधन संदेश, जिमापोडीचा गजर, विविध खेळ आणि त्यातून महिलांचा होणारा व्यायाम आणि मुख्यतः महिलांची पारंपरिक वेशभूषा आदींचा सुरेल संगम येथे अनुभवास मिळाला। परमपूज्य महादेवस्वामी धर्ममठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित शेकडो महिलांच्या मनावर आदिराज्य गाजवणाऱ्या अविस्मरणीय कार्यक्रमाची मैफिल येथे रंगली होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मंगळागौरीचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला चालना देण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांकडून स्वागत व प्रार्थना गीत सादर करण्यात आले। अटीतटीच्या झालेल्या स्पर्धेत साई संघाने बहारदार प्रदर्शन करीत चुरशीची स्पर्धा बनवली होती। पिकलापाल मुंबई दुपारी धारवाडची कालपत्री कोल्हापूरची लवंग पंधुरीला अर्पित
यामध्ये गंगागौरी संघाने प्रथम तर शिव पार्वती संघाने द्वितीय आणि रिद्धी सिद्धी संघाने तृतीय क्रमांक पटकावला. याचबरोबर या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना उत्तेजनार्थ बक्षिसी यावेळी देण्यात आली. मनोरंजन म्हणून विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीतावर बहारदार नृत्यांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यावरून डॉक्टर शुभांगी पाटील, परीक्षक प्राचार्य रुपाली पाटील, दीपा जानेहाळ, नीरजा पाटील यांच्यासह संयोजक, नवी सखी मंडळाच्या सदस्य, शेकडो महिला आणि स्पर्धक उपस्थित होते. स्वागत संध्याराणी गाडगे, सूत्रसंचालन प्रणिता पाटील, वैशाली मगदूम यांनी तर आभार पूजा पाटील यांनी मानले.